जरी पर्यटका पोलीस स्टेशन हद्दीतील 15 वर्षाच्या पीडितेवर आरोपी अमित आशिष श्रीवास राहणार नारा रोड जरीपटका याने लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केले यासंबंधी आमच्याकडे रिपोर्ट आल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। त्यावरून यातील आरोपी अमित आशिष श्रीवास यास अटक करण्यात आली असून पोलीस कस्टडीमध्ये गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पीडिता आणि आरोपी यांच्या ओळख कशी झाली, काय सांगताना कशा माध्यमातून ओळख झाली आणि काय धमकावलं होतं त्यांनी काय सांगताना? पीडिता आणि आरोपी एकाच परिसरातील राहणारे आहेत। पीडिताला वारंवार लग्नाचं आमिष दाखवून त्यांची सुरुवातीला मैत्री झाली आणि लग्नाचं आमिष दाखवून त्यांनी शारीरिक अत्याचार केले। नागरिकांना याद्वारे संदेश देण्यात येतो की त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलांवर मुलींच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि शारीरिक अत्याचारापासून किंवा लैंगिक अत्याचारापासून त्यांचं संरक्षण करणं आवश्यक आहे। तसं काही दिसून आल्यास तात्काळ पोलीस संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात यावा। याच्यावर भारतीय दंडविधान 376(1)(2)(n) आणि तसेच पोक्सो कायदा लैंगिक बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा खाली कलम लावण्यात आले।